विदर्भात गेलो, मराठवाड्यात गेलो, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये एकूणच वातावरण जे लोकसभेचं होतं त्यापेक्षा एकदम विरुद्ध वातावरण आहे. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षांना मिळून 180 ते 185 जागा मिळतील अशा प्रकारचं वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे. सकाळी उठल्यावर संजय राऊताला 9 वाजता एक भाग द्यावा लागतो आणि जर तो दिला नाही तर त्याला संध्याकाळी भाकर भेटत नाही. त्याच्यामुळे ते काय बोलतात त्यांच्याकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही. माझे मित्र आहेत आज मी मोनिकाताई राजाळे भारतीय जनता पक्षाच्या आमच्या उमेदवार आहेत. त्यांना पक्षानं तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या प्रचारासाठी आज मी या ठिकाणी आलो. संपूर्ण राज्याचा मी दौरा केलेला, विदर्भात गेलो, मराठवाड्यात गेलो, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये एकूणच वातावरण जे लोकसभेचं होतं त्यापेक्षा एकदम विरुद्ध वातावरण आहे. लोकसभेमध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही, परंतु त्याच्या उलटी परिस्थिती आता आहे. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षांना मिळून 180 ते 185 जागा मिळतील अशा प्रकारचं वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे. आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही की पुन्हा महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार येणार. संजय राऊत म्हणताय की राज्यामध्ये गुंडांच्या टोळ्या सक्रिय असतात, मदत करते. हे बघा, सकाळी उठल्यावर संजय राऊताला 9 वाजता एक भाग द्यावा लागतो आणि जर तो दिला नाही तर त्याला संध्याकाळी भाकर भेटत नाही. त्याच्यामुळे ते काय बोलतात त्यांच्याकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही. माझे मित्र आहेत खरा जातीवाद तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केला. जाती जातीमध्ये भांडणं लावून मत मिळवण्याचं काम जे करतायत ना ते करतायत. खरं तर सगळ्या समाजाला घेऊन सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे जर धोरण कोण राबवलं असेल तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी आणि भारतीय जनता पार्टीने राहुल. कधी जाती जातीमध्ये आम्ही भांडणं लावलं नाही. जाती जातीत भांडणं लावायचं तेढ निर्माण करायचं काम काँग्रेस राष्ट्रवादी केलं हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. मोनिकाताईंना मंत्रीपद मिळावं अशी कार्यकर्त्यांनी जाहीर इच्छा. मला असं वाटतं की हे अधिकार काही माझा नाही आहे. आमचं पार्लमेंटरी बोर्ड आमचं नेतृत्व ह्या विषयाला ठरवत असतं, तो माझा अधिकार नाही आहे.